आमच्या गावाचा भाग्य उदय त्या ठिकाणी झाला, काही संत मंडळींचं आगमन आमच्या गावामध्ये झालं. आणि पहा, ज्या दिवशी आपल्या गावामध्ये एखादा संत साधू त्या ठिकाणी येईल, त्यावेळेस समजायचं की आपल्या गावाचा भाग्य उदय झालेला आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आणि संतांचा चातुर्मास आमच्या गावामध्ये सुरू झाला. आणि नारदजी सांगतात की व्यासजी आणि त्यांची अनेक प्रकारची भक्ती त्या ठिकाणी सुरू झाली. सकाळी मोठमोठ्या ग्रंथावर त्या ठिकाणी प्रवचन सुरू झाली. वेद वेदांत गीता पाठ आमच्या गावामध्ये सुरू झाला. आणि नारदजी सांगतात की व्यासजी ते संत सर्व गावकरी मंडळी करून नामस्मरण करून घ्यायचे. आणि नारदजी सांगतात की व्यासजी मीही त्यांच्या सोबत नामस्मरण करायचो. ते कोणतं नामस्मरण आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय. चातुर्मास कधी संपला हे कळलंच नाही. आणि संत जायला निघाले. आणि नारदजी सांगतात की व्यासजी आमचा संपूर्ण गाव त्या ठिकाणी संतांना निरोप देण्याकरता जाऊ लागला. आणि मीही त्यांच्या सोबत जाऊ लागलो. सर्व गावकरी मंडळी निरोप दिला. आणि गावकरी मंडळी गावाकडे निघून आली. पण व्यासजी मी त्यांच्या सोबत तसा त्या ठिकाणी चालत राहिलो. त्यावेळेस त्या संतांनी विचारलं, बाळा तू कोण आहे आणि आमच्या सोबत काय करतो? त्यावेळेस मी सांगितलं की मी तुमच्या सोबतच येणार. त्यावेळेस त्या संतांनी सांगितलं की असं आमच्या सोबत यायला जमणार नाही, तुझ्या घरी कोण कोण आहे? त्यावेळेस मी सांगितलं की माझ्या घरी माझी आई आहे. त्यावेळेस त्या संतांनी सांगितलं की जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तुला आमच्या सोबत येता येणार नाही, कारण आई सारखं दैवत या जगामध्ये दुसरं नाही. आणि मी निराश होऊन त्या ठिकाणी वापस आलो. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरी असे. श्रीराम प्रभू त्या ठिकाणी सांगतात की मला माझी जन्मभूमी आणि आई स्वर्गापेक्षाही त्या ठिकाणी प्रिय वाटते. आणि नारदजी आईची सेवा करू लागले. नारद सांगतात की व्यासजी एक दिवस असं झालं, माझी आई शेण मोठा करण्याकरता त्या ठिकाणी सकाळीच उठली. आणि उठली असताना तिचा पाय एका काळ्या कभिन्न नागावर पडला. आणि नागाचा स्वभाव आहे दंश करणं. त्या नागाने आईला दंश केला. दंश केल्यावर आई गत प्राण त्या ठिकाणी झाली. आणि मी येऊन पाहिलं तर आई गत प्राण झालेली आहे. आणि मी भगवंताला बोलू लागलो, भगवंता एकमेव असं जगामध्ये नातं होत आणि तुम्ही ते घेऊन गेलास. पण मनातल्या मनात आनंदही झाला की मला आता संताबरोबर जाता येईल. आईचं वृद्धोदित त्या ठिकाणी केलं. आणि नारदजी सांगतात की व्यासजी मी वनामध्ये तपश्चर्या करू लागलो. आणि त्याच वेळेस काय झालं, हृदयामध्ये जी मूर्ती होती ती समोर त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि मी तिचं दर्शन घेऊ लागलो. पण त्याच वेळेस भगवंताने सांगितलं, तुला या अवतारामध्ये एवढंच दर्शन आहे, तुझा अजून प्रारब्ध शिल्लक आहे, तुला अजूनही जन्म घ्यावा लागेल. आणि मूर्ती अंतर्धान त्या ठिकाणी पावली.
नारद सांगतात माझा तूही जन्म त्या ठिकाणी गेला आणि ज्यावेळेस 1000 चतुर्युग संपल्याच्या नंतर ज्यावेळेस ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांच्यापासून माझा जन्म झाला आणि तेव्हापासून हा विणा माझ्याजवळ आहे. या विण्याचं नाव आहे देवदत्त. देवदत्त निमाम विणा स्वर ब्रह्म विभूषिता मूर्छयित्वा हरिकथा गायमानश्चराम्यहम्. नारद सांगतात की व्यास तेव्हापासून माझं भजन बंद नाही. अशा 3 जन्माचं चरित्र सांगितलं आणि नारद मुनी निघून गेले. नारदजी गेल्याच्या नंतर व्यासजींनी विचार केला. आपणही एखादा ग्रंथ लिहू पण व्यासजींनी विचार केला मी तर बोला काय काम आहे माझ्याकडे. त्यावेळेस व्यासजी सांगितलं काही नाही एक ग्रंथ लिहायचा आहे. गणपती बाप्पांनी व्यासजी ग्रंथ लिहायला काही हरकत नाही. तुम्ही ग्रंथ सांगत राहा आणि मी लिहित राहणार. तुम्ही जर सांगताना थांबले मी पेन टेकून देईन निघून जाईल. तुम्हाला 8 मान्य आहे का माझी? व्यासजीने सांगितलं तुमची 8 मला मान्य आहे. पुन्हा त्या ठिकाणी व्यासजीने सांगितले माझी सुद्धा एक 8 आहे. मी कसंही सांगू तू ते समजून उमजून लिहायचं. म्हणजे कसं फिल्टर मध्ये कसं पाणी टाका येताना कसं पाणी येतं. दोघांना एकमेकाच्या अटी मान्य झाल्या आणि ग्रंथ लिहायला सुरुवात झाली. व्यासजी ग्रंथ सांगतात आणि गणपती बाप्पा लिहितात आणि बरोबर 100 श्लोक झाल्याच्या नंतर एक कूट श्लोक व्यासजींनी त्या ग्रंथामध्ये घातलात. या श्लोकाचा अर्थ गणपती बाप्पाला सुद्धा लागत नव्हता याचा अर्थ काय असेल. आणि तोपर्यंत व्यासजी आपलं सर्व काम आटोपून त्या ठिकाणी यायचे अर्थ सांगायचे आणि पुढं असं करता करता 18,000 श्लोकांची संहिता त्या ठिकाणी तयार झाली. संहिता कशाला म्हणायचं? समेषाम हितम यस्याम सा संहिता. कि ज्यामध्ये सर्व जीवांचं हित असतं तिला संहिता म्हणतात. आणि अशी 18,000 श्लोकांची संहिता झाली आणि गणपती बाप्पांनी व्यासजी दिली आणि गणपती बाप्पा निघून गेले. व्यासांनी विचार केला या ग्रंथाचा प्रचार प्रसार कोण करेल. कारण ग्रंथाचा प्रचार प्रसार करणारा तसाच वैराग्यवान पाहिजे. कुणाच्याही हातात ग्रंथ देऊन चालत नाही. कारण ग्रंथाचं मनोगत असं आहे पुस्तकाचं मनोगतच असं आहे माझं किती जणापासून रक्षण करा. तैलाद रक्षित माझं तेलापासून रक्षण करा. तेलाचा जर एक थेंब जर त्या ग्रंथावर पडला तर सगळा ग्रंथ खराब होतो. म्हणून माझं तेलापासून रक्षण करा. जलाद रक्षे माझं जलापासून रक्षण करा. शिथिल बंधनात मला भाकरीसारखं बांधून ठेवू नका. चांगलं त्या ठिकाणी ठेवा. मूर्खस्य हस्ते न दातव्यम एवं वदति पुस्तकम. मला मूर्खाच्या हातात देऊ नका. असा वैराग्यवान कोण असेल आणि व्यासांच्या लक्षात आलं असा वैराग्यवान जर कोण असेल एकमेव भगवान शंकर त्या ठिकाणी आहे. आणि व्यासांनी भगवान शंकराची आराधना करायला सुरुवात केली. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मालाय महेश्वराय Oh,
वर्ष झाले बाहेर येईना, त्यावेळेस मी असं तिकडे गेले आणि बोलायला सुरुवात केली शुका बाहेर ये। त्यावेळेस सुखदेवाने गर्भातूनच बोलायला सुरुवात केली की मी बाहेर येणार नाही कारण मला विष्णूची माया पकडली। त्यावेळेस व्यासजीने सांगितलं तुला गर्भाचं एवढं ज्ञान आहे तर तुला ती विष्णूची माया काय करेल। त्याने सांगितलं नाही मला विष्णूचा तोंडून कबल करून घेऊ द्या। आणि भगवान विष्णूने शुकाचार्य भगवंतांना गर्भात दर्शन दिलं। पहा ज्याने भागवत सांगितलंय शुकाचार्य भगवंतांना गर्भात देवाचं दर्शन झालं आणि जो भागवत ऐकतोय राजा परीक्षिती याला सुद्धा भगवंताचं गर्भात दर्शन झालेलं। आणि असं म्हटल्याच्या नंतर 12 वर्षाच्या नंतर शुकाचार्य भगवंत त्या ठिकाणी गर्भातून बाहेर आले आणि बाहेर आल्या आल्या त्या नग्न त्या ठिकाणी पळायला सुरुवात केली। ब्राह्मणाचं पोर आणि त्या नदीवर काही स्त्रिया धुनत होत होत्या। 12 वर्षाचे शुकाचार्य नग्न अवस्थेमधून पळाले पण त्या स्त्रिया लाजल्या नाही। पण ज्यावेळेस त्यांच्या मागून व्यासजी येऊ लागले त्यावेळेस त्या स्त्रिया लाजल्या आणि आपल्या डोक्यावर त्यांनी पदर घेतला। व्यासजींना आश्चर्य वाटलं आताच माझा इथून तरुण मुलगा नग्न अवस्थेत पळाला या स्त्रिया लाजल्या नाही आणि मी मात्र त्या ठिकाणी लाजले। त्यांनी विचारलं कागद की आम्ही माझा तरुण मुलगा या ठिकाणून पळाला तुम्ही लाजल्या नाही आणि मी वृद्ध असताना तुम्ही का लाजल्या। त्यावेळेस त्या स्त्रियांनी अतिशय सुंदर उत्तर त्या ठिकाणी दिलं व्यासजी कोण स्त्री आणि कोण पुरुष तुमच्याजवळ कोणी असेल तो तिथं ठेवा। शुकाचार्यांनी विचार केला मी अंगावर साधे कपडे घातले नाहीत आणि मी कुणाला सोबत आणलं। सैनिक जा जनकाला जाऊन सांगा की मी शुक आलेलो आहे। पुन्हा द्वारपाळाच्या ठिकाणी जनकाने ते सैनिक जा तुझ्या सोबत जो कोणी आणला असेल ती म्हणतो आणि आता द्वारपाळे सैनिक तुमच्या सोबत जो कोणी आणला आणि आता कळालं शुकाचार्यांना की मी हा अभिमान धरून आलेलो होतो आणि माणसाचा जोपर्यंत मी जाताय। एकदा कीर्तनात एका महाराजांनी प्रश्न विचारला पुन्हा कुणाला वैकुंठाला यायचं त्यांनी हात वर करा सगळे लोक सांगायचे मी येणार मी येणार मी येणार। पण त्याच्यात एक म्हातारा वृद्ध पुरुष होता त्या म्हाताऱ्याने बोलायला सुरुवात केली की महाराज जोपर्यंत मी त्या ठिकाणी वैकुंठात जात नाही तोपर्यंत कोणीच जात नाही। जोपर्यंत माझ्यातला मी हा अहंकार जात नाही तोपर्यंत कुणीही वैकुंठात जात नाही। आणि मग शुकाचार्याच्या लक्षात आलं की मी हा अहंकार त्या ठिकाणी धारण केला होता आणि आता शुकांनी सांगितले की शुक आलेलो आहे आणि जनकाने त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं त्यांची परीक्षा घेतली की खरोखर हा ग्रंथाचा योग्यतेचा आहे का। पहा शुकाचार्य जर एवढे विद्वान आहेत एवढे वैराग्यवान आहे तर त्यांची परीक्षा घेणारे जनक राजा किती विद्वान पाहिजे त्यांच्यापेक्षा दुप्पट तरी।
यांची कथा सांगतो जनकाची। या जनक राजाच्या घरी रोजच्या रोज कथा चालायची आणि याज्ञवल्क्यांशी कथा सांगायची। पण असं होतं, संन्यासी वगैरे जे वनातून त्या ठिकाणी कथा ऐकण्या करता येत होते आणि जे याज्ञवल्क्यांशी जोपर्यंत त्या ठिकाणी जनक येत नाही तोपर्यंत कथा सुरुवातच करत नव्हते। या संन्यासांना वाटायचं आम्ही एवढ्या दुरून येतो आणि सुरू करत नाही जोपर्यंत राजा येत नाही। राजा मोठा आहे म्हणून हा त्यांना ईर्ष्या वाटू लागली। याज्ञवल्क्यांनी मनातल्या मनात ओळखलं की यांच्या मनात ईर्ष्या झाली आहे। एक दिवस काय झालं, कथा सुरुवात केली आणि कथा सुरुवात केल्याच्या नंतर त्या ठिकाणी याज्ञवल्क्यांनी काय केलं, आपल्या तपोसामर्थ्याने त्या ठिकाणी जनकपुरीला आग त्या ठिकाणी लावून दिली। सगळी आग लागली आणि जे संन्यासी होते ते सगळे कथा सोडून पळू लागले। कशाकरता? आपल्या लंगुट्या मारण्याकरता। पण ती आग त्या ठिकाणी जनकाच्या पायाजवळ आली आणि जनकाचा एक पाय त्या ठिकाणी जळू लागला। तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नि माझी एक पाव जळे। जनक राजाचा पाय जळू लागला। त्यावेळेस याज्ञवल्क्यांनी जनका तुझा पाय जळतोय। त्यावेळेस जनकाने उत्तर दिलं, महाराज जो जळतो तो मी नाही आणि मी जळत नाही। आत्मा त्या ठिकाणी जळत नाही, आत्मा म्हणजे मी आहे। नैनम छंदंती शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनंगे देयन्ति आपो न शोषयति मारुतः। आणि जो जळतो तो मी नाही, एवढे वैराग्यवान जनक होते। इकडे व्यासजींना चिंता वाटू लागली की ज्याच्या करता मुलगा मागतला तो तर पळून गेलाय, आता या भागवताचा प्रसार प्रचार कोण करेल। व्यासजींनी काम केलं, आपल्या शिष्यांना विद्यार्थ्यांना जवळ बोलवलं, एक एक श्लोक त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दिला आणि सांगितलं जा हा श्लोक पाठ करून या। आता हे विद्यार्थी वनामध्ये जायचे, काड्या वगैरे तोडत असताना तो श्लोक म्हणायचे आणि ज्या वनामध्ये हे विद्यार्थी गेले होते त्याच वनामध्ये शुकाचार्य त्या ठिकाणी ब्रह्मचिंतन करत बसले होते निर्गुण ब्रह्माचं। आणि त्या विद्यार्थ्याने श्लोक म्हणायला सुरुवात केली। कृष्णाचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे की भगवंत कसा आहे, की ज्याच्या डोक्यावर मोराचा पीस आहे, गळ्यामध्ये वैजयंतीची माला आहे, कानामध्ये कुंडल आहे, ओठावर सुंदर अशी बासरी त्या ठिकाणी आहे। आणि शुकाचार्यांचं लक्ष या श्लोकाकडे गेलं आणि विचारलं हे तर भगवंताचं वर्णन चालू आहे आणि मी तर निर्गुणाचा उपासक आहे। याच आशयाची एक गवळण नामदेव रायाने त्या ठिकाणी लिहिली। देहुडा चरणी वाजवी
दुसऱ्या विद्यार्थ्यांनी एक श्लोक म्हटला, अहो बकुल्यम स्तनकाल पूतम जिहांसयापाय यदाप्य साधि लेभे गतिं धातुचुतां ततो संवादयालुं शरणं व्रजे। शुकाचार्यांनी लक्ष केलं आणि शुकाचार्याच्या विद्यार्थ्याकडे आले आणि बोलायला सुरुवात केली की तुम्ही काय म्हणत आहे। त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचा आम्ही श्लोक म्हणतो, कशातले श्लोक आहे? आणि सांगितले भागवतामध्ये श्लोक आहे। शुकाचार्यांच्याकडे किती श्लोक आहे? या विद्यार्थ्यांनी एक नाही, दोन नाही, 18,000 श्लोक आहेत। शुकाचार्यांचं कुणी लिहिलंय भागवत? सांगले आमच्या गुरुजींनी लिहिलं। शुकाचार्य तुमच्या गुरुजीचं नाव काय? त्यावेळेस त्या विद्यार्थ्याने सांगले आमच्या गुरुजीचं नाव व्यास आहे। आणि त्याने सांगले ती तो माझे वडील आहे। विद्यार्थ्यांना आज तिला आम्हाला काय करायचं? आणि पळून गेलेले शुकाचार्य नुसत्या भागवताच्या श्लोकाच्या श्रवणाने त्या ठिकाणी वापस आले। व्यासांना अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला। भागवताची संहिता शुकाचार्य भगवंताकडे दिली आणि शुकाचार्य भगवंत वनामध्ये चिंतन करण्याकरता निघून गेले। हा ग्रंथ निर्माण कसा झाला हेही आपण पाहिलं। शुकाचार्यांपर्यंत कसा आला हेही आपण पाहिलं। पण शुकाचार्य भगवंताकडून आपल्यापर्यंत हा ग्रंथ कसा आला हे आपण आता पाहू। आणि ते पाहावं लागतं महाभारताच्या युद्धापासून। कौरव आणि पांडवांचं युद्ध होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न त्या ठिकाणी केले आणि शेवटी युद्ध झालं। आणि शेवटचं युद्ध कोणाचं झालं? शेवटचं महाभारताचं युद्ध कोणाकोणाचं झालं? तबलन पेटीवाल्याचं नाही, कोणाकोणाचं झालं? पटकन महाभारताचं शेवटचं युद्ध कुणाकुणाचं झालं? त्याच्यासोबत कोण होता? दुर्योधन आणि भीमाचं। आणि भीमाच्या गदा प्रहाराने त्या ठिकाणी दुर्योधनाची मांडी भांगली आणि दुर्योधन त्या ठिकाणी विवळत खाली पडला। दुर्योधन विचार करू लागला, 100 कौरवापैकी एकही कौरव वाचला नाहीये आणि 5 पांडवापैकी एकही पांडव त्या ठिकाणी मेला नाही। असा विचार करतो ना करतोच त्या ठिकाणी दोन पुत्र अश्वत्थामा त्या ठिकाणी आला आणि दुर्योधनाला बोलायला सुरुवात केली, तू काळजी करू नकोस, मी आत्ता जातो आणि 5 च्या 5 ही पांडवांना मारून येतो, तू मला सेनापती कर। आता सेनाच नाही तर सेनापती करायचं कोणाला? पण बुडतीला काढीचा सेनापती केलं। अश्वत्थामा पांडवांना मारण्याकरता त्या ठिकाणी निघाला। पण इकडे काय झालं? पांडवांच्या शिबिरामधून भगवंतांनी पांडवाला आपल्या शिबिरामध्ये बोलावून घेतलं। आता पांडवांच्या शिबिरामध्ये द्रौपदी आणि तिचे 5 मुलं त्या ठिकाणी झोपलेली होती। अश्वत्थामा त्या ठिकाणी आला, पहिलं दृष्टद्युम्नाला मारून टाकलं आणि अश्वत्थामा द्रौपदीच्या शिबिरामध्ये घुसला आणि द्रौपदीच्या बाजूला झोपलेले 5 पांडव आहेत। तलवार घेतली आणि द्रौपदीच्या 5ही मुलांची मुंडके त्या ठिकाणी उडवली। मुंडके घेतली आणि दुर्योधनाकडे आला। दुर्योधनाने 5ही पांडवांना मारून त्या ठिकाणी टाकलेला आहे। दुर्योधनाने त्या 5ही मुंडक्यावर हात फिरवला। पहा, दुर्योधन हा घायाळ होता, मूर्ख नव्हता। त्यांनी बोलायला सुरुवात केली, अश्वत्थामा अरे हे तू काय केलं? हे पांडव नाही तर पांडवांचे पुत्र आहेत, तू तिलांजली देण्याकरता एकही पांडव पुत्र जिवंत ठेवला नाहीस। आणि आता अश्वत्थामाच्या लक्षात आलं की आता आपल्याला अर्जुन त्या ठिकाणी जिवंत सोडणार नाही। आणि अश्वत्थामा पळू लागला। हे काय झालं? द्रौपदीला जाग आली, काहीतरी मुलं लागले म्हणून पाहिलं तर आपल्या 5ही मुलांची मुंडकीच त्या ठिकाणी आहे। द्रौपदीने त्या ठिकाणी भगवंताला आवाज देऊ लागले, हे कृष्णा, हे कन्हैया। द्रौपदीचा आवाज ऐकून त्या ठिकाणी 5 पांडव आणि कृष्ण त्या ठिकाणी धावत आले। तर पाहिलं आपल्या मुलांची मुंडकेच नाही, फक्त धड पडलेली आहे। आणि द्रौपदीने बोलायला सुरुवात केली, भगवंता माझ्या मुलाला असं झोपीत मारायचं नसतं।
कृष्णाने सांगितलं अगं द्रौपदी झोपीत मारलं काय आणि जागेपणी मारलं काय, तुझी मुलं तर मेलीच आहे. द्रौपदी सांगितलं नाही भगवंता, जागेपणी मारलं असत तर या मुलाने तुझा टाहो फोडला असता. त्यावेळेस अर्जुनाने शपथ घेतली की ज्या कोणी माझ्या मुलाला मारलेला असेल त्याला मी मारेल, अन्यथा अग्नी काष्ट भक्षण करेल. आणि सैनिकाकडून कळालं की अश्वत्थामाने मारलेला आहे भगवंत आणि अर्जुन रथामध्ये बसले, अश्वत्थामा पुढे पळतोय, अर्जुन माग लागलेला आहे. आणि पळता पळता अश्वत्थामाच्या लक्षात आलं की अर्जुन आता आपल्याला जिवंत सोडणार नाही. त्यावेळेस अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी प्रगट केलं आणि अर्जुनावर सोडून दिलं. अर्जुनने भगवंताला विचारलं, भगवंत आता मी काय करू? भगवंताने सांगितलं तूही ब्रह्मास्त्र सोडून दे. आणि अर्जुनाने सुद्धा ब्रह्मास्त्र सोडलं आणि दोन्ही ब्रह्मास्त्राची टक्कर होणार त्याच वेळेस व्यासजी त्या ठिकाणी प्रगट झाले. दोन्ही हाताने ते ब्रह्मास्त्र पाडले आणि दोघांना बोलायला सुरुवात केली, आपापले ब्रह्मास्त्र वापस घ्या, तुम्हाला या जगताचं काय नायनाट करायचं आहे का? अर्जुनाने आपलं ब्रह्मास्त्र वापस घेतलं. व्यासाने सांगितलं अश्वत्थामा तुझं ब्रह्मास्त्र वापस घे. अश्वत्थामाने सांगितलं मला फक्त सोडता येतं, वापस घेता येत नाही. तुला जर वापस घेता येतं तर सोडलंच कशाला? अर्जुनाने सांगितलं याचंही ब्रह्मास्त्र वापस घे. अर्जुनाने त्याचंही ब्रह्मास्त्र वापस घेतलं. या अश्वत्थामाच्या मुसक्या आवळल्या आणि द्रौपदी समोर हजर केलं आणि बोलायला सुरुवात केली, सांग द्रौपदी याला आत्ता मी मारून टाकतो. द्रौपदीने अश्वत्थाम्याकडे पाहिलं, अश्वत्थाम्याची तिला दया आली आणि तिने बोलायला सुरुवात केली, नाथ याला तुम्ही मारू नका, कारण जे दुःख मी आज भोगते आहे तुम्ही जर याला मारलं तर याची आई कृपी हिलाही हेच पुत्र योगाचं दुःख होईल. आणि हा गुरुचा पुत्र आहे, गुरुचा जेवढा अधिकार असतो तेवढाच गुरु पुत्राचा अधिकार असतो, तुम्ही याला मारू नका. त्यावेळेस अर्जुनाने भगवंताला विचारायला सुरुवात केली, भगवंता द्रौपदी म्हणते मारू नकोस आणि मी तर प्रतिज्ञा घेऊन बसलोय. भगवंतांनी बोलायला सुरुवात केली, हा जो बालकाची करतो असा आता काही त्या ठिकाणी कोणी जर असेल तर त्याला मारून टाकावं. आणि पुन्हा भगवंत सांगतात, द्रौपदी म्हणते तीही बरोबर आहे, कारण ब्राह्मण कितीही आतताई झाला तरी त्याला मारू नये. भगवंताने सांगितलं वा मारही म्हणतो आणि मारू नका. अजून ब्राह्मणाचा अपमान म्हणजे त्याचं मरण त्या ठिकाणी असत. हे ऐकून अर्जुनाने अश्वत्थामाच्या डोक्यावर जो मणी होता तो मणी काढून घेतला, केश ओपन त्या ठिकाणी केले, एक नाथ मारले आणि अश्वत्थामाला काढून दिलं. अश्वत्थामाला अतिशय राग त्या ठिकाणी आला, पुन्हा अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी प्रगट केलं आणि अभिमन्यूची पत्नीची उत्तरा हिच्या गर्भावर त्या ठिकाणी सोडलं. उत्तरेने ते ब्रह्मास्त्र पाहिलं आणि ती पळत सुटली आणि भगवंताला आवाज देऊ लागली, हे भगवंता या ब्रह्मास्त्रापासून माझं रक्षण करा. त्यात भगवंतांनी अंगुष्ट मात्र रूप त्या ठिकाणी घेतलं आणि त्या गर्भाचं रक्षण त्या ठिकाणी केलं. आता सगळ्या युद्धाची समाप्ती झाली होती, पांडव हे विजयी झाले होते. भगवंतांनी विचार केला की आपण आता त्या ठिकाणी द्वारकेला जाऊ, म्हणून सर्वांचा निरोप घेण्याकरता भगवंत जाऊ लागले आणि कुंती आत्या समोर होत्या. भगवंतांनी कुंती आत्याचं दर्शन घेऊ लागले, पण कुंती आत्याने सांगितलं, भगवंता आता तू आमचं दर्शन घ्यायचं नाही, मी सुद्धा दर्शन घेणार, कारण आता आम्हाला कळालं तू माझा भाचा नाहीस, तर अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक तू आहेस, जगाचा पिता आहेस. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी कुंती मातेने भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. नम पंकजनाभाय नम पंकजमालिने नम पंकज नेत्राय नमस्ते पंकजाग्रहे.
सुंदर अशी स्तुती केली, त्यावेळेस भगवंतांनी कोणते आत्याचा हात धरला आणि बोलला सुरुवात की आता तुम्हाला आता कळलं ना मी भगवंत आहे, देव आहे, मग काहीतरी मागून घ्या, बरं झालं देव आपल्याला नाही म्हटला, आपली लिस्ट तयार असते आणि काहीतरी मागा म्हटल्याच्या नंतर कोणती आत्याने बोलायला सुरुवात केली, भगवंत तुला जर द्यायचं असेल तर दुःख दे, दुःख दे आणि दुःख दे, विपद संतो शश्वत तत्र तत्र जगत गुरु भवतो दर्शनं यस्मात् पुनरभव दर्शनं। कोणत्या आत्याने बोलायला सुरुवात केली, भगवंत तुला जर काही द्यायचं असेल तर दुःख दे, दुःख दे आणि दुःख दे, आपल्याला कोणीतरी आहे का मज लागी दुःख व्हावे, ऐसा कोणी भावे नसले कोणी दुःख मागणार आहे। भगवंतांनी बोलायला सुरुवात केली, आत्या तुम्हाला का दुःख कमी झालं का, भीमाला विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला लाक्षाग्रहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, हे का दुःख कमी झालं आणि अजून भरून दुःख मागत। त्यावेळेस कोणती आत्याने बोलायला सुरुवात केली, भगवंत ज्या ज्यावेळी आमच्यावर संकट आली, दुःख आली, त्या त्यावेळेस तू आमच्या सोबत होता आणि आज आम्हाला आनंद भेटला, आम्ही विजयी झालो, तू आम्हाला सोडून चालला म्हणून आम्हाला दुःख दे। आणि पहा आपल्याला दुःखातच भगवंताची आठवण होते, सुखात भगवंताची आठवण होत नाही। कबीरदासजी त्या ठिकाणी सांगतात, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना को, जो सुख में सुमिरन करे तो दुख कायक होए, कबीरा तो दुख कायक होए। दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुख कायक होए। आणि तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की ज्या सुखामुळे भगवंता तुझं जर नाव आमच्या मुखाला येत नसेल तर त्या सुखाला आगी लागो, आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, मज होत का विपत्ती, विपद संतोन शश्वत। म्हणजे तुकाराम महाराजांची मागणी आणि कुंती आतेची मागणी ही एक। भगवंत हसले आणि सांगितलं कधी हरकत नाही, पण त्याच वेळेस ते धर्मराज युधिष्ठिर होते त्यांना अतिशय दुःख त्या ठिकाणी झालं की त्यांना वाटू लागला हा रणसंग्राम त्या ठिकाणी माझ्यामुळे झालेला आहे। आणि ते भगवंत आल्याच्या नंतर युधिष्ठिराने भगवंताला प्रश्न विचारला, भगवंता मला धर्म म्हणजे काय ते सांगा। पण भगवंतांनी धर्म म्हणजे काय युधिष्ठिराला सांगितलं नाही। आता भगवंताला धर्म म्हणजे काय माहित नव्हतं, अहो स्वतः भगवंत धर्माची मूर्ती त्या ठिकाणी आहे, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती। पण भगवंतांनी युधिष्ठिराला धर्म सांगितलं नाही, कारण का युधिष्ठिर हा भगवंतापेक्षा मोठा होता आणि लहान्या माणसाने मोठ्या व्यक्तीला सांगितलेलं पटत नसतं। कस पहा, एका झाडावर एक माकड आणि एक चिमणी राहतो, त्या चिमणीने अतिशय सुंदर त्या ठिकाणी खोपा बनवला, पावसाळ्याचे दिवस होते, खूप मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्याबरोबर चिमणी त्या खोप्यामध्ये गेली, ते माकडाला त्या ठिकाणी पाऊस लागू लागला। त्यावेळेस त्या चिमणीने माकडाला उपदेश करायला सुरुवात केली, माकडा झालं तुम्ही जर एखादं घर बांधलं असतं तर तुम्हाला आज भिजण्याची पाळी आली नसती। माकडा असं खरंय पण असं झालं, 1 तासाच्या नंतर पाऊस उघडून गेला, माकडाला अतिशय राग आला, मला उपदेश करते घेतला खोपा टाकला मोडून, पण लहान्याने उपदेश केला पटत नसतो। भगवंतांनी गीता कोणालाही सांगितली असती पण अर्जुनाला का सांगितली, तर अर्जुन भगवंतापेक्षा लहान होता। तुम्ही म्हणता तू तर सगळ्यापेक्षा लहान आहे, तू कसं उपदेश करायला लागला आम्हाला,
मी जरी लहान असेल पण ही गादी खूप मोठी आहे. म्हणून भगवंतांनी धर्म सांगायचा टाळला. आणि भगवंतांनी आता बोलायला सुरुवात की चला आपल्याला एका भक्ताला भेटायला जायचं आहे. आणि त्याच वेळेस पाच पांडव द्रौपदी आणि कृष्ण ज्या ठिकाणी पितामह भीष्म शरपणीवर पडलेले होते त्या ठिकाणी आले. आणि आल्याच्या नंतर सर्वांनी त्या ठिकाणी पितामह भीष्मांना नमस्कार त्या ठिकाणी केला. आणि त्याच वेळेस भगवंतांनी युधिष्ठिराला बोलायला सुरुवात केली, युधिष्ठिरा तुला धर्म म्हणजे काय हे ऐकायचं होतं ना, तू पितामह भीष्मांना धर्म विचार. आणि त्याच वेळेस युधिष्ठिराने पितामह भीष्मांना बोलायला सुरुवात केली, ओ धर्म सर्वधर्मानां भवतः परमो मतः किञ्चपर्णमुच्यते जन्तुः जन्म संसार बंधना. आणि याच दोघांच्या संवादातून जे निर्माण झालं त्याला विष्णू सहस्र नाम म्हणतात. ओम विश्वम विश्व शक्कारो भूत भव्य भवतो भूत कृत भूत पृथ्वा भूतात्मा भूत भावनः भूतात्मा परमात्मा च भूतानां परमागतिः अव्यय पुरुष साक्षी नेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योग विधानेता प्रधान पुरुषेश्वरः. विश्व सहस्रनाम त्या ठिकाणी झालं. आणि त्या ठिकाणी पितामह विश्वाने धर्म म्हणजे काय सांगायला सुरुवात केली, यतो हृदय निःश्रेयस्य सिद्धिस्य धर्म, ज्याच्यामुळे माणसाला उत्कर्ष होतो ज्याच्यामुळे माणसाचं कल्याण होतं त्याला धर्म म्हणतात. आणि साने गुरुजींनी आपल्याला एक धर्म शिकवला. गीतेमध्ये तीन प्रकारचे दान सांगितलेले आहेत. एक आहे सात्विक दान, दुसरा आहे राजस दान आणि तिसरा आहे तामस दान. सात्विक दान कशाला म्हणायचं, दातव्यमिती दानम दियते अनुपकारिणे देश काले च पात्रे च तद्दानम सात्विकं स्मृतम. जे दान देश काल पाहून दिलेले असतं किंवा पुढचा व्यक्ती दान देण्याच्या पात्रतेचा आहे का, नाहीतर आपण जर दान दिलं आणि त्याने जर त्याची दारू पिली किंवा वाईट याच्यामध्ये घातलं तर दान देणाऱ्याला पाप लागत असत. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जे दान दिलेलं असतं त्याला सात्विक दान म्हणायचं. अरे पहा, आपल्या दारावर जर एखादा अतिथी आला, तुम्हाला जर दान नाही देता आलं तर देऊ नका,
पण त्याचा अपमान मात्र करू नका. जर अतिथीचा अपमान केला तर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती. मागचं सगळं सुकृत घेऊन जातो तो. ज्याप्रमाणे वारा फुलातील सुगंध घेऊन जातो तसं मागचं सर्व पुण्य घेऊन जात असत. दुसरं दान सैन्य त्या ठिकाणी राजस दान. यत्तु प्रत्युपकारार्थं फलवद्विश्वापनः दियते च परिकृष्टं तद्दानं राजसंस्कृतम्. जे काहीतरी फळाची अपेक्षा घेऊन दिलेलं असतं त्याला त्या ठिकाणी कोणतं दान म्हणायचं? राजस दान. आणि तामस दान आदेश काले दानम पात्रे वश्य दियते असत्कृत मवज्ञातं तत्तावसोदाहृतं. जे दारू पिण्याकरता मांस खाण्याकरता पत्ती खेळण्याकरता जे दान दिलेलं असतं त्या तामस दान म्हणायचं. दुसरा धर्म त्या ठिकाणी सांगितला मोक्ष धर्म. मोक्ष कशाला म्हणायचा? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हणायचं. आणि तिसरा धर्म सांगितला राजधर्म. तुम्हाला पद दिलं याचा अर्थ तुम्हाला पूर्ण नोकर नाही बाकीचे 5 वर्ष करता आहे. पर पिढेवरी नसावी अंतकरण. एक राजकारणी माणूस होता आणि त्याच्या मुलाने सांगितलं बाबा मला राजकारण शिकवा. त्या वडिलांनी सांगितलं कशाला राजकारणामध्ये पडतो? नाही सांगितलं मला राजकारण शिकवा. रस्त्या वडिलांनी सांगितलं काही हरकत नाही जा म्हणे माडीवर. हा मुलगा माडीवर गेला आणि त्या वडिलांनी सांगितलं की खाली उडी मार. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं मी खाली जर उडी मारले तुम्ही पडन त्या ठिकाणी. आणि त्याने सांगितलं तुझा बाप खाली आहे ना कसा पडू देत मी झेलतो तुला. आणि बापाच्या वृषावर त्याने मा घेऊन उडी मारली. त्या वडलं बाजू झाले आणि तो मुलगा थापकन त्या ठिकाणी खाली पडला. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं बाबा तुम्ही तर म्हटले होते मी तुला पडू देणार नाही. त्यावेळेस त्या वडिलांनी सांगितली राजकारणाची पहिली पायरी आहे आपला बाप जरी खाली असला तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. राजकारण बहुत करावे पण आपलं मुख्य ते हरिकथा निरोपण. राजकारणाच्या गप्पा जास्त सांगू नये विषय निघला म्हणून सांगितला. राजकारण मुख्य ते हरिकथा निरोपण दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधपण सर्वाविषयी. राजकारणामध्ये सावधपणा असला पाहिजे. आणि चौथा धर्म सांगायला लागले स्त्री धर्म. पतीची मनोभावे सेवा करणं ही स्त्रीची त्या ठिकाणी का आहे धर्म आहे. परंतु असा धर्म सांगत असताना द्रौपदी हसली. पितामह भीष्माने विचारलं द्रौपदी तू का हसले? त्यावेळेस द्रौपदी सांगले सहज हसले. त्यावेळेस पितामह भीष्माने सांगले नाही तू कुलवधू आहेस अशी विनाकारण हसणार नाही तुझं हसण्याचं कारण मला सांग. त्यावेळेस त्या द्रौपदीने बोलायला सुरुवात केली की पितामह त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता की ज्यावेळेस मी आपला होते आणि मला दुःशासन भर साडे सभेमध्ये त्या ठिकाणी ओढत आणत होता माझं वस्त्र हरण करू लागला मी तुमच्याकडे आले. आणि बोलायला सुरुवात केली की पत्नी ही काय पतीची संपत्ती आहे का जो डावावर लावू शकतो? आणि जे स्वतः जुतामध्ये हरलेले आहेत ते दुसऱ्याला डावावर लावू शकतात का? आणि त्यावेळेस मी जर भगवंताचा धावा केला नसता आज काय झालं असतं? इथे कथा सांगतात पहा. एकदा काय झालं द्रौपदी द्वारकेला गेली. आता एक महिला जर त्या ठिकाणी गावाला जायचं असेल ती काय फाटके कपडे घालून जाते अंगावर अपडेट साडी त्या ठिकाणी घालून जाते. आता द्रौपदी ही राजाची राणी होती हिने अंगावर भरजरी त्या ठिकाणी शालू घातला आणि द्रौपदी द्वारकेला आली. आणि भगवंताला बायका किती आहे कृष्णाला? मागच्या वर्षी किती होत्या? 16108. एवढ्या बायका असताना भगवंत भाजी चिरत बसले. किती बायका असताना? आपल्याला आता पाणी भरलं तर काय नवल झालं आपण. आणि अशी भाजी चिरत असताना भगवंताची करंगळी कापल्या गेली त्याच्यातून रक्त येऊ लागलं. आणि ज्या 16108 पत्न्या होत्या इकडं तिकडं पडू लागल्या कशा करता बँडेज पाहिलं. द्रौपदीने पाहिलं भगवंताच्या बोटाला विळी लागली
द्रौपदीने आपला भर्जरी शालू त्या ठिकाणी तारपण त्या ठिकाणी भाजला आणि भगवंताच्या बोटाला चिंधी त्या ठिकाणी बांधू लागली. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. कृष्णाने मनातल्या मनात विचार करायला सुरुवात केली, द्रौपदी या चिंधीला जेवढे धागे असतील, ज्यावेळेस तुझ्यावर संकट येईल, एक एक धाग्याची एक एक साडी मी तुला पुरवेल. आणि आज ती वेळ आलेली होती. दुःशासन द्रौपदीची वस्त्र हरण करू लागला आणि द्रौपदीने त्या ठिकाणी भगवंताचा धावा केला. कोठे गुंतलासी द्वारके साधूला राहवलं नाही. साधू तसाच त्या माणसाकडे आला आणि बोलायला सुरुवात केली की सांग मला हा पेला चोरी करण्याची इच्छा कसं काय निर्माण झाली. त्यावेळेस त्या माणसाने बोलायला सुरुवात केली की महाराज मी एक चोर आहे आणि हे अन्न मी चोरी करून आणलेलं होतं आणि तुम्हाला खाऊ घातलं म्हणून तुम्हाला चोरी करण्याची बुद्धी त्या ठिकाणी झाली. अन्न कुठे खाऊ नये असा धर्म त्या ठिकाणी सांगितला. पाच पांडव आणि द्रौपदी त्या ठिकाणी निघून गेली आणि पितामह भीष्मांनी भगवंताला थांबून घेतलं. भगवंतांनी बोलायला सुरुवात केली, पितामह तुमची काही इच्छा आहे का?
त्यावेळेस तुकारामांनी सांगितले मला माझी काही इच्छा नाही पण माझा अंतिम समय त्या ठिकाणी जवळ आलेला आहे आणि ज्यावेळेस माझे प्राण जातील भगवंता तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर असावा एवढीच विनंती आहे इतना तू करे स्वामी जप कारण से श्री गंगा जी का तट हो यमुना जी का बंसी बट हो मेरा सावरा निकट हो तब प्राण से निकले भगवंता तुमचा वेशभूषा कशी असावी पीतांबरी कसी हो छवि मन में यह बसी हो होठों पे कुछ हसी हो तब प्राण से निकले आता दृष्टि पुहे ऐसा तुझी राधे जो मी तुझ पाहे पांडू मंडळ आणि पितामह भीष्मांनी कृष्णाचा जय जयकार करत उत्तरायणामध्ये त्या ठिकाणी प्राण सोडले इकडे काय झालं अभिमन्यूची पत्नीची उत्तरा ही प्रसूत झाली आणि प्रसूत झाल्याबरोबर तिला एक मुलगा त्या ठिकाणी झाला मुलगा झाल्याबरोबर तो मुलगा सगळ्याकडे पाहू लागला सगळ्यांची परीक्षा करू लागला की माझं गर्भात कुणी रक्षण केलं परीक्षा करू लागला म्हणून त्या मुलाचं नाव पडलं परीक्षित परीक्षित महाराज आणि विष्णूने त्याचं गर्भामध्ये रक्षण केलं होतं म्हणून त्याचं एक नाव विष्णुराग असं ठेवण्यात आलं युधिष्ठिराने ब्राह्मणाला बोलावून घेतलं त्याचं जातकर्म केलं आणि ब्राह्मणाला सांगण्याची भविष्यवाणी आम्हाला सांगा त्यावेळेस ब्राह्मणाने बोलायला सुरुवात केली हा मनुपुत्र इश्वाकूप्रमाणे आपल्या प्रजेचं पालन करेल दशरथ पुत्र रामाप्रमाणे ब्राह्मण भक्त सत्य प्रिय होईल हा उष्णर देशाचा राजा शिबीप्रमाणे दानशूर शरणांगत वत्सल होईल यज्ञकर्त्यामध्ये दुष्यंत पुत्र भरत सगळ्या वंशाचं वंश यश त्या ठिकाणी पसरवेल धनुर्धरामध्ये सहस्रार्जुनासारखा त्या ठिकाणी होईल हा सिंहासारखा पराक्रमी हिमालयासारखा आश्रय देणारा आणि श्रीकृष्णाचा महान भक्त होईल आणि असं सांगत असताना त्या ब्राह्मणाने सांगितलं की याच्याकडून एक चूक घडेल आणि ब्राह्मणाचा शाप यायला लागेल युधिष्ठिराने ऐकलं आतापर्यंत आमच्या वंशाने ब्राह्मणाचा सम्मान त्या ठिकाणी केलेला आहे आणि याच्याकडून ब्राह्मणाचा अपमान होईल युधिष्ठिर दुःख करू लागला तर त्याचवेळेस त्या ब्राह्मणाने बोलला सुरुवात की तुम्ही दुःख करू नका ज्यावेळेस याला शाप लागेल त्यावेळेस संसाचे हंस परमहंस शुकाचार्य भगवंत त्या ठिकाणी येतील आणि याला भागवताचं रसपान त्या ठिकाणी करतील आणि संपूर्ण जगाचं कल्याण याच्यामुळे होईल आणि ब्राह्मण निघून गेले आणि यानंतर जे विदुर काका होते ते तीर्थयात्रेला गेले होते तीर्थयात्रा संपून हस्तनापुराला वापस आले आल्याबरोबर युधिष्ठिराने स्वागत केलं की या काका तुम्ही जर आम्हाला संकट काळामध्ये मदत केली नसती तर आज आम्हाला हे दिवस पाहायला मिळाले नसते या विदुरांचा आपण थोडा इतिहास बघू हे विदुर काका कोण होते हे विदुर प्रत्यक्ष यमराज त्या ठिकाणी होते मांडवी ऋषीच्या शापामुळे यांना दासी पुत्र व्हावं लागलं एकदा काय झालं काही चोरांनी राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी केली आणि चोर पळू लागले सैनिक त्यांच्या मागे होते आणि ते वनात आल्याच्या नंतर मांडव्य ऋषींचा आश्रम त्या ठिकाणी होता आणि मांडव्य ऋषी त्या ठिकाणी ध्यानात बसलेले होते आणि चोर त्या आश्रमामध्ये शिरले आणि सैनिकांनी त्या आश्रमामध्ये त्या चोरांना पकडलं आणि चोरांना हा मदत करतो म्हणून त्या ऋषीला त्या ठिकाणी पकडलं
आणि चोराबाबा यांना सुळावर देण्यात आलं। पण असं झालं त्या मांडव ऋषीच्या तपामुळे त्या सुळाचं पाणी त्या ठिकाणी झालं आणि ज्यावेळेस राजाला कळालं आपण एका साधूला धरून आणलेला आहे, राजा त्या ठिकाणी माफी मागू लागला। मांडव ऋषीने सांगितलं नाही, मांडव ऋषी उठले आणि डायरेक्ट यमधर्माकडे त्या ठिकाणी गेले आणि यमधर्माला विचारू लागलं माझ्या कुठल्या पापाचं त्या ठिकाणी हे ठोळ आहे। त्यावेळेस यमराजाने सांगितलं की तू लहानपणी एका फुलपाखराला काडीने टोचलं होतं म्हणून तुला त्या ठिकाणी सुळावर देण्यात आलं। त्यावेळेस मांडव ऋषीने सांगितलं अजाणतेपणे केलेलं जे कर्म असतं ते का पाप असतं का आणि त्यावेळेस मला का तेवढी बुद्धी होती का, यमाला काहीच बोलता येईना। आणि मांडव ऋषीने सांगितलं जा तू 100 वर्षापर्यंत दाशी पुत्र त्या ठिकाणी होऊन राहशील आणि ते हे विदुर त्या ठिकाणी जन्माला आले। विदुराने त्या ठिकाणी युधिष्ठिराला भेटून धृतराष्ट्र आणि गांधारीकडे त्या ठिकाणी आले, दोघांना नमस्कार त्या ठिकाणी केला आणि विदुराने बोलायला सुरुवात केली कसं काय सुरू आहे तुमचं। त्यावेळी धृतराष्ट्राने बोलायला सुरुवात केली की दुर्योधनापेक्षाही काळजी युधिष्ठिर आमची घेतो, आमचं दर्शन घेतल्याशिवाय राज्याच्या गादीवर बसत नाही। त्यावेळी सुदूर काकाला राग आला आणि बोलायला सुरुवात केले ज्या पांडवांचा तुम्ही जन्मल्यापासून छळ करत आलेला आहात, भीमाला विष उपयोग करून मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना लाक्षाग्रहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, 12 वर्षाचा वनवास 1 वर्षाचा अज्ञातवास दिला आणि त्याच पांडवांच्या अन्नावर तुम्ही जगता, तुम्हाला काही वाटायला पाहिजे आणि तुमचं कल्याण करून घ्या। आणि असं म्हणून विदुर काका धृतराष्ट्र आणि गांधारी सकाळीच उठले आणि वनामध्ये निघून गेले। सकाळी युधिष्ठिर त्या ठिकाणी दर्शना करता आले तर काकाही नाही काकीही नाही आणि सैनिकाकडून कळले ते निघून गेलेले आहेत। त्यावेळेस युधिष्ठिराने विचार केला की आताही आपण या पृथ्वीवर थांबायचं नाही आणि 5 पांडव आणि द्रौपदी स्वर्गरोहणाकरता बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी आले। आणि पहा स्वर्गरोहणाकरता एकमेव धर्मराज युधिष्ठिर त्या ठिकाणी स्वर्गात गेले, बाकीच्या सगळ्यांचं पतन झालं। पहिलं पतन झालं द्रौपदीचं का, कारण ती प्रेमामध्ये दुजा भाव करत होती, सर्वात जास्त प्रेम ही अर्जुनावर करायची म्हणून द्रौपदीचं पतन झालं म्हणून ती स्वर्गात गेली नाही। दुसरं पतन झालं भीमाचं, खाण्यावर कंट्रोल होत नव्हतं। तिसरं पतन झालं त्या ठिकाणी अर्जुनाचं, कारण त्याला स्वबळावर अभिमान होता की माझ्यासारखा धनुर्धर या त्रैलोक्यामध्ये कोणी नाही म्हणून अर्जुनाचं पतन झालं। चौथं पतन सहदेवाचं झालं, कारण त्याला आपल्या ज्ञानावर गर्व होता की माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही म्हणून त्याचं पतन झालं। आणि 5वं पतन झालं नकुलाचं, हा दिसायला सुंदर होता, याला वाटायचं की माझ्यासारखा सुंदर कोणीच नाही म्हणून त्याचं पतन झालं। म्हणून माणसाने कुठल्याही गोष्टीचा अहंकार त्या ठिकाणी करू नये। पहा आपल्या इतिहासामध्ये अलेक्झांडर नावाचा योद्धा होऊन गेला, त्याला आपण सिकंदर म्हणतो। हा सिकंदर काय करायचा, प्रत्येक देशावर आक्रमण करायचा, त्या देशातली संपत्ती सोनं वगैरे लुटायचा आणि आपल्या देशात घेऊन जायचा, माणिक मोती त्या ठिकाणी सर्व सोनं त्या ठिकाणी लुटायचा, जग जिंकत आला होता। तर ज्यावेळेस हा सिकंदर मरणाच्या अवस्थेमध्ये पडला त्यावेळेस त्या सिकंदराने 3 इच्छा त्या ठिकाणी सांगितल्या। त्या सिकंदराने सांगितली की माझी पहिली इच्छा आहे की ज्यावेळेस मी मरेल त्यावेळेस मला MD MBBS यांच्या खांद्यावर माझी त्या ठिकाणी तिरडी काढा, कारण मला लोकायला सांगायचंय एवढे मोठे डॉक्टर असताना MD MBBS पण ते मला वाचू शकले नाही म्हणून अहंकार नको ये। दुसरी त्या ठिकाणी इच्छा केली की मी जेवढे माणिक मोती हिरे दाग दागिने लुटून आणले होते ज्यावेळेस मी मरेन माझ्या रस्त्यामध्ये टाका, मला लोकांना सांगायचंय एवढे दाग दागिने कमून मी आयुष्याचा एक क्षण सुद्धा त्या ठिकाणी विकत घेऊ शकलो नाही म्हणून अहंकार नको।
तिसरी इच्छा की नाही की ज्यावेळेस मी मरेल मला पुरताना माझे दोन्ही हात त्या ठिकाणी असे वर ठेवा, कारण लोकांना मला सांगायचं एवढं धन त्या ठिकाणी जमवलं, पण शेवटी मी रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हातानेच त्या ठिकाणी मला जावं लागलं. धन जमविले कोट्यानुकोटी सवे नवेरे लंगोटी. म्हणून माणसाला अहंकार नको. पहा रावण किती विद्वान होता. वेदावर चार जणांनी भाष्य केलेलं आहे, जसं गीतेवर ज्ञानेश्वरी भाष्य आहे तसं पहिलं रावण, व्यास, सायनाचार्य आणि मॅक्स मुलर पाश्चिमात्य तत्ववेत्ते होते. एवढा विद्वान रावण होता. या रावणाची संपत्ती किती होती पहा. 80,000 राजाच्या कांता, मुख्य मंदोदरी पती वरता. याला बायका किती होत्या रावणाला? 80,000. 80,000 राजाचे वीर, 60,000 काटेकोर. ब्रह्मा पातुंडाचं वाची बहु जबरदस्ती त्याची. ब्रह्मदेव तिथं रावणाच्या घरी काय करायला होता माहितीये का? पंचांग सांगायला होता. ब्रह्मदेव 9 ग्रहाची पायरी सटवी बाई नान धुन करी. 9 ग्रह जे होते त्याच्या पायऱ्या केल्या होत्या रावणाने, आणि त्याच्यावर चढून तो त्या आसनावर जायचा. आणि सटवी जी 5व्या दिवशी लिहत असते ही नान धुन करायला होते. इंद्र ज्याचा रजक झाला धुतो पागुटे शेला. इंद्र त्याचा धोबी होता कपडे धुवायला रावणाचा. खंडेराय ज्याचा नावी, खंडेराय कोण होता रावणाचा? दाढी कटिंग करायला. नित्य रोज आईना नावी रावणाला रोज आरस दाखवत होता असा तुमचा चेहरा आहे. एकदा काय झालं, खंडेरायाकडून रावणाची दाढी चुकली, फळी करताना चुकली. रावणाला राग आला आणि त्या खंडेरायाला 1 कोटी येऊन त्या ठिकाणी मारले. पण एवढे मारून सुद्धा खंडेरायाला काही नाही झालं, म्हणून त्याचे भक्त म्हणतात की येळकोट येळकोट. किती येळू हल्ले. असा रावण, एवढा विद्वान रावण, पण या रावणाचं पतन झालं. होत पंडित महाज्ञानी, होत पंडित महाज्ञानी, दशजंभीषण शास्त्र पुरारी, दशजंभीषण राघ पुरारी, गर्वामध्ये झाली सर्व. म्हणून अहंकार नको. एकटे युधिष्ठिर त्या ठिकाणी स्वर्गामध्ये गेले आणि त्यानंतर परीक्षिती राजाने आपले मामा उत्तर याची कन्या इरावतीशी विवाह केला आणि त्याला जन्म जे आधी 4 पुत्र त्या ठिकाणी झाले. आणि आता परीक्षित राजा 1 क्षत्रिय सम्राट त्या ठिकाणी झाले. आणि असं झालं असताना राजा एक दिवस आपल्या नगरामधून फिरू लागला आणि त्याच वेळेस या परीक्षित राजाने एक दृश्य त्या ठिकाणी पाहिलं. एक काळा तभिन्न पुरुष एका गायीला आणि बैलाला मारतोय. तो बैल एकाच पायावर उभा आहे आणि ती गाय अशी रडतीये की जिला कोणी वाली राहिला नाही. असं दृश्य पाहिल्याच्या नंतर राजा परीक्षिती त्या पुरुषाकडे गेले आणि बोलायला सुरुवात केली की तू कोण आहेस, या गायीला आणि बैलाला का मारतोस? त्यावेळेस त्या माणसाने बोलायला सुरुवात केली की मी कली आहे, कलियुग. राजाने म्हटले माझ्या राज्यामध्ये राहू नकोस,
कलियुगाने सांगितले की समुद्र वलयांकित तुमचं राज्य आहे, मी कुठे जाऊ? आणि कलियुगाने सांगितले मी जाण्याकरता आलो नाही। कृत गेलं, त्रेता त्रेता आलं, त्रेताच्या नंतर द्वापार, आणि द्वापारच्या नंतर माझा नंबर आहे, मी जाण्याकरता आलो नाही। त्यावेळेस सांगले हा बैल कोण आहे? त्या बैलाने सांगले मी दुसरा कोणी नाही, साक्षात धर्म त्या ठिकाणी आहे। मला कृतयुगामध्ये चार पाय होते, तप, पवित्रता, दया आणि सत्य। कृतयुग गेलं, माझा एक पाय निघून गेला, तो म्हणजे तप। कृत त्रेता गेल्याच्या नंतर माझा दुसरा पाय निघून गेला, तो म्हणजे पवित्रता। आणि द्वापर युग गेल्याच्या नंतर दया नावाचा माझा पाय निघून गेला। आणि कलियुगात फक्त मी सत्य या एका पायावर उभा आहे। राजाने विचारले ही गाय कोण आहे? त्या गायने सांगितले मी साक्षात पृथ्वी त्या ठिकाणी आहे। असं म्हटल्याच्या नंतर राजाने त्या ठिकाणी तलवार घेतली आणि कलियुगाला मारणार। त्याच वेळेस या कलियुगाने राजाची शरणागती त्या ठिकाणी घेतली। आणि शरण आलेल्या व्यक्तीला अभय देणं हे राजाचं कर्तव्य असतं। त्यावेळेस त्या कलियुगाने सांगले मला मारू नका, तुम्ही जे मला स्थान देताल त्या स्थानावर मी जाऊन राहील, दुसरीकडे जाणार नाही। आणि त्याच वेळेस राजा परीक्षितीने कलियुगाला चार स्थान त्या ठिकाणी दिली, ती कोणकोणती आहे पाहा। अभ्यर्थिदास्तदा तस्मै स्थानानि कलयो ददो द्युतं पानं श्रियसूना यत्राधर्मश्चतुर्विदः। कलियुगाला पहिलं स्थान दिलं पत्ते, द्युतं, ज्या ठिकाणी पत्ते खेळले जातात त्या ठिकाणी कलीचं वास्तव्य असतं। पहा, जगत जिंकणारे पांडव होते, पण या द्युतामुळे आपल्या पत्नीला डावावर लावावं लागलं, तर तुमची आमची पत काय गडबड? आता आपल्या गावात पत्ते खेळत नाही म्हणून मी जास्त विवरण करत नाही। दुसरं स्थान त्या ठिकाणी कलियुगाला दिलं पानम, ज्या ठिकाणी दारू पिली जाते त्या ठिकाणी कलियुगाचं वास्तव्य असतं। आणि ज्या ठिकाणी दारू असते त्या ठिकाणी त्या घरात समाधान, शांती, आनंद कधीच लाभत नाही। कारण त्या ठिकाणी कली आहे। साक्षात कली जर पाहायचा असेल तर दारुड्याच्या घरी जाऊन पहा। पहा, जगामध्ये काही पाप आहेत आणि काही महापाप आहेत। ब्रह्महत्या, सुरापान, स्त्रियं, गुरुर्गणागमः, महंती पातकन्या हो संसर्गश्चापी तैसह। ब्रह्महत्या करणं हे पाप नाही तर महापाप आहे। गायीची हत्या करणं, स्त्रीची हत्या करणं, गर्भपात त्या ठिकाणी करणं, ब्राह्मणाची हत्या करणं हे महापाप आहे। ब्रह्महत्या, सुरापानम, दारू पिणं हे महापाप आहे, नुसतं पाप नाही। संयम म्हणजे चोरी करणं हे महापाप आहे। गुरुपत्नीचा भोग घेणं हे सुद्धा महापाप आहे। महंती पातकन्या हो संसद शापित, आणि या सर्वांना जो मदत करतो तो पाचवा। तिसरं स्थान दिलं व्यभिचार, आणि चौथं स्थान दिलं हिंसा। म्हणून कुणाची काही मानसिक वाचिक हिंसा करू नये। कलियुगाने सांगितलं महाराज हे सगळे मला घाणेरडे स्थान दिले, एखादं व्हीआयपी स्थान द्या। आणि त्यावेळेस राजा परीक्षितने कलियुगाला एक व्हीआयपी स्थान दिलं, ते म्हणजे सोनं। म्हणून सोन्यात कली आहे, सगळं इथं आता सोनं काढून द्या, कथा झाली की मजूर देऊन टाका। कोणत्या सोन्यामध्ये कली आहे? जे भ्रष्टाचाराने कमवलेलं आहे, जे दोन नंबरचा धंदा करून कमवलेलं आहे त्या सोन्यामध्ये कली आहे। जे कष्टाने कमवलं आहे ही लक्ष्मी आहे। आणि असे स्थान दिल्याच्या नंतर राजा आपल्या नगरामध्ये आला। पण आज राजाला कलीचा स्पर्श झाल्यामुळे
राजवाड्यात आल्या सर्व द्वारपालांना बोलवून मिठलारीसाने आपल्याकडे संपत्ती धन किती आहे आपण हे मोजू आणि सर्व संपत्ती मोजायला सुरुवात केली आणि मोजत असताना एक खूप मोठा संदूक त्या ठिकाणी सापडला राजाला खूप मोठा असं कुलूप होतं राजाने सर एक कुलूप तोडा आणि संतांचं ज्यावेळेस कुलूप तोडलं आणि त्या संदूक उघडल्याच्या नंतर एक टोप त्या ठिकाणी निघाला तो टोप होता जरा संतांचा राजाने तो टोप घेतला आणि आपल्या डोक्यामध्ये घातला आणि राजा शिकारी करण्याकरता वनामध्ये गेला पण असं झालं राजाला आज शिकार सापडली नाही राजाला खूप तहान लागली आणि त्या ठिकाणी एक आश्रम दिसला तो आश्रम होता शमीक नावाच्या ऋषीचा आणि राजाने त्या शमीक ऋषी ध्यानामध्ये बसलेले होते आणि ध्यानाची आणि झोपेची अवस्था जवळपास सारखीच असते एक बैसोनी घेती झोप एक ध्यानी करीती जप दोन्ही दिसती सारखी आणि रत्न जाणे तो पारखी आता इथं सुद्धा काही डोळे झाकून त्या ठिकाणी कथा ऐकतात ध्यान मग्न होऊन आणि काही डोळे झाकून खुशाल झोप घेतात दोन्ही दिसती सारखी रत्न जाणे तो पारखी दहा धराचा फायदा घेत असं तर मला दिसत नाही बरं काही करा तू आणि राजाच्या ठिकाणी भूटा सगळ्या त्या शमिका ऋषींच्या आश्रमामध्ये गेला आणि पहा आश्रमाचे मंदिराचे काही नियम असतात जोडे घेऊन मंदिरामध्ये जाऊ नये दोन प्रकारचे जोडे आहेत एक आहे पायातले जोडे आणि दुसरे आहे अहंकाराचे जोडे मी आमदार आहे खासदार आहे हे जोडे बाहेरच सोडायचे आणि मग त्या ठिकाणी दर्शनाला जायचं पण राजाने आश्रमाचं नियमाचं उल्लंघन त्या ठिकाणी केलं आणि राजा त्या आश्रमामध्ये गेला ध्यानात बसलेले असताना त्यांना काही कळलं नाही पण त्याच वेळेस राजा परीक्षेला राग आला मी एवढा एक क्षत्रिय सम्राट असताना या ऋषीने मला साधू पाणी सुद्धा विचारलं नाही बाणाच्या टोकाने मेलेला साप त्या ठिकाणी होता तो उचलला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये घातला आणि राजा निघून गेला पण हीच घटना शमीक ऋषीचा मुलगा शृंगी याला काही विद्यार्थ्यांनी सांगितले की तुझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकलेला आहे त्यावेळे शृंगीला राग आला हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप वाणी द्यायला सुरुवात केली चोदितो मे तदत्रुभं ज्या कोणी माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकलेला असेल त्याला आजच्या सातव्या दिवशी तक्षक नावाचा नाग येईल त्याला दंश करेल आणि त्याचा मृत्यू त्याच्यामध्ये होईल पाणी सोडून दिलं राजा घरी आला टोप काढला आणि आता राजाला सदविचार येऊ लागले म्हणून कोणाची टोपी कपडे घालू नये त्याचे विचार आपल्या डोक्यात येत असतात राजाने टोप काढल्याच्या नंतर झोपतेवेळी विचार केला माझ्याकडून आज एखादं पाप तर घडलं नाही एखादी हिंसा तर झाली नाही प्राण्याची आणि माणसाने त्या ठिकाणी दिवसभरात आपण काय केलं याच चिंतन करावं आपल्याकडून एखादा जीव दुखावला तर गेला नाही आणि झोपते वेळेस सर्वांना माफ करून झोपावं राग द्वेष मनात घेऊन झोपू नये काय माहिती सकाळी भगवंत उठवतो का नाही कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा एक माणूस त्या ठिकाणी नातराईकडे गेला आणि बोलायला सुरुवात केली नातराया माझ्या दोन प्रश्नाची उत्तरं द्या नातराने सांगितलं सांग त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं की माझं इथून पुढे कसं होईल आणि दुसरा प्रश्न असा सांगितला की तुम्ही एवढे मोठे संत असताना तुमच्या अंगावर लोक येऊन थुकले तरी तुम्ही त्यांचा उद्धारच केला हे तुम्ही कसं सहन करता त्यावेळेस नातराने सांगितलं जा आजच्या सातव्या दिवशी तू मारणार असं म्हटल्यानंतर हा घरी गेला
सात दिवस झाले आठव्या दिवशी आम्ही पेड्याचा बॉक्स घेतला नातराकडे पळतच आला आणि नातराला सांगू लागला तुमच्या कृपेने मी वाचलो मला सातव्या दिवशी मरण आलं नाही. नातराने सांगितलं आता तू या सात दिवसामध्ये काय काय केलं तू मला सांग. याने बोलायला सुरुवात केली काही नाही शेतीचा वाद चालू होता भाव भावचा तो मिटवून टाकला मुलाबाळासोबत चांगलं प्रेमाने वागू लागलो. त्याने सांगितलं का वागला असा तो त्याने सांगितलं की सातव्या दिवशी मरण येणार आहे म्हणून मी चांगलं वागलो. त्यावेळेस नातराने सांगितलं की आम्ही उठल्या उठल्याच मृत्यूचं त्या मृत्यूचं स्मरण करतो की आपल्याला एक ना एक दिवस जायचं आहे मग कुणाविषयी राजद्वेष धरून करायचं काय. राजाने विचार केला आणि राजाच्या लक्षात आलं की मी एका ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकलेला आहे आणि भगवंताला विनंती करूला भगवंता मला या शापाची त्या ठिकाणी सजा व्हायलाच पाहिजे. आणि त्याच वेळेस शाप दिल्याबरोबर या शमीक ऋषीचं ध्यान मोडलं आणि कळालं की श्रृंगीने कुणाला तरी शाप दिलेला आहे. विचारलं कुणाला शाप दिला आणि अंतर्ध्यानाने पाहिले की राजा परीक्षितेला शाप झालेला आहे. शृंगीला सांगले जा राजा परीक्षितेला जाऊन सांग की मी तुला शाप दिलेला आहे. आणि शृंगी त्या ठिकाणी राजाकडे आला राजाला बोलायला सुरुवात केली राजा मी तुम्हाला शाप दिलेला आहे की आजच्या सातव्या दिवशी तुम्हाला तक्षक नावाचा नाग येऊन दंश करेल आणि तुमचा मृत्यू होईल. राजाने काहीच त्या ठिकाणी ठरवलं नाही एवढे माझे माझ्याकडे सैनिक आहे राज दरबार आहे तसं म्हटल्यानंतर शृंगीला निरोप दिला आणि त्या क्षणी राजाने सर्व राज्याचा त्याग त्या ठिकाणी केला. संसार दुखे दुखावला त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमात्माचा. सर्वाचा त्याग केला आणि पवित्र अशा शुकतालच्या ठिकाणी गंगेच्या काठावर येऊन राजा परीक्षित येऊन ठरला आणि राजाला शाप झाला. सर्व ऋषी मुनींना कळालं सर्व ऋषी मुनी त्या ठिकाणी आले आणि राजाला उपाय सांगले राजा तू जप कर. कोणी सांगले राजा तू तप कर पण राजाला ते उपाय मान्य होईना आणि त्याच वेळेस हंसाचे हंस परमहंस सुखाचार्य भगवंत त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर सर्वांनी त्यांना उठून नमस्कार त्या ठिकाणी केला आणि राजा परीक्षितीने साष्टांग नमस्कार सुखाचार्याने भगवंतांना सांगितला आणि आता सुखाचार्य भगवंतने राजाच्या डोक्यावर हात ठेवला लाविला हात ठेविला हात कुवाळीला माथा सांगितले चिंता करावी. आणि आता शुकाचार्यांनी भगवंतांनी राजा परीक्षितेला भागवत सांगायला सुरुवात केली आणि राजा परीक्षितेने भागवताचे मुख्य सहा प्रश्न त्या ठिकाणी विचारले की भगवंता महाराज मला सांगा की ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने काय ऐकावं. दुसरा प्रश्न विचारला त्याने कोणता जप करावा. तिसरा प्रश्न विचारला त्याने कोणतं कर्म करावं. चौथा प्रश्न विचारला ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने कोणाचं स्मरण करावं. पाचवा प्रश्न विचारला त्याने कोणाचं भजन करावं आणि सहावा प्रश्न विचारला ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने कशाचा त्याग करावा. शुकाचार्य भगवंताने सांगितले या प्रश्नाचे उत्तर आज नाही बुद्धीच्या कथेमध्ये. अतिशय सुंदर वातावरणामध्ये भागवत सुरू आहे. भागवत भागवत म्हणजे नेमकं काय. भा म्हणजे भागवत ग म्हणजे गावाची व म्हणजे वरण त म्हणजे तपिल. हा भागवत म्हणजे काय नेमकं. भा म्हणजे भाष्य ते सर्व वेदेषु यत् जे सर्व वेद शास्त्राचं भाष्य आहे सार आहे भा. ग म्हणजे गीयते नारदा दिभी नारद मुनी शुकाचार्य भगवंतांनी ज्याचं गायन केलेलं आहे ग. व म्हणजे वरिष्ठ सर्व शास्त्रानाम जे सर्व शास्त्रामध्ये वरिष्ठ आहे. त म्हणजे तारयती भवसागरात जे भवसागरातून तारून नेणार आहे. भागवत भगवान अस्मिन इति भागवतम जे भगवंताच्या युगल चरणावर प्रेम उत्पन्न करतो त्याला भागवत म्हणायचं. आणि पहा दोनच ग्रंथाला श्रीमद हे पद लागलेलं आहे. एक आहे श्रीमद भागवत आणि दुसरी आहे श्रीमद भगवद गीता. का श्रीमद हे पद लावलं
कारण ही गीता जी आहे ही स्वतः भगवंताच्या मुखातून त्या ठिकाणी आली आहे। स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी। गीता ही भगवंताच्या मुखातून आलेली आहे, वेद हे भगवंताच्या श्वासातून आलेले आहे। म्हणून गीतेला श्रीमद हे पद लावलं आणि भागवताला श्रीमद पद लावलं, कारण पहिलं चतुश्लोकी भागवत भगवंतांनी ब्रह्मदेवाला आपल्या मुखातून सांगितलं म्हणून याला श्रीमद हे पद लागलं। आणि हे भागवत कसं आहे, धनंजय हाटकसम परीक्षा, महारणे शस्त्र भृदाम परीक्षा, आपत्ती काले गृहिणी परीक्षा, विद्यावताम भागवते परीक्षा। सोन्याची परीक्षा कशात असते, अग्नी। भंगाराची परीक्षा झाली कधी पाहिली का? परीक्षा दुधाची होत असते, त्याला ते मीटर लावतात त्याच्यात पाणी आहे का नाही। दारूची कधी परीक्षा झाली, याच्यात किती किडे मिळले होत नाही। सोन्याची परीक्षा अग्निमध्ये, महारणे शस्त्र भृदाम परीक्षा, योद्ध्याची परीक्षा कुठे, घरात रणांगणात। एक माणूस असा कुचरवाट्यावर बसायचा आणि गप्पा करायचा, बायको समोर आला की मी असा यूर आहे, मी असा योद्धा आहे। बायको कधून गेली, याला एक दिवसाने जा बरं तुम्ही एखाद्याची मुंडकी आणा कापून। याने तलवार घेतली, आता मध्ये रणांगणात गेलं, एक 25-30 हाताचा गठ्ठा बांधला आणि बायकोच्या समोर टाकला की हे म्हणे पहा मी किती वीर आहे। बायकोने सांगितले मुंडकी कुठे, याने सांगितलं मुंडकी अगोदरच कोणीतरी घेऊन गेले। महारणे शत्रुताम आपत्ती काले गृहिणी परीक्षा, संक्रांतीला चांगली साडी घेतल्याच्या नंतर तर कोणी वर्णन करेन आमची हे चांगले, साडी घेऊ नका एखाद्या संक्रांतीला, मग पहा कसे पोट होते। तर आपत्ती काळ आल्याच्या नंतर बायकोची परीक्षा आणि विद्यावतान भागवते परीक्षा, विद्वानाची परीक्षा या भागवतात होते। किती ज्ञान हे सांगत राहा, असं हे भागवत त्या ठिकाणी। आणि परीक्षा, बरेचसे लोक म्हणते की रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची परीक्षा घेतली आणि तुकाराम महाराजाला त्रास दिला। आता मला सांगा तुकाराम महाराज कोण होते, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू, म्हणजे विष्णू आणि तुकाराम महाराज वेगळे नव्हते, एकच होते, त्यांचाच अवतार होते। आता तुकाराम महाराज जर विष्णू होते मग विष्णूची परीक्षा घ्यायला कोण भराकरता पाठवायचं एखादा? विष्णूची परीक्षा घ्यायला रामेश्वर भट्ट, रामेश्वर रामस ईश्वरहा सहा रामेश्वरहा, रामेश्वर म्हणजे साक्षात महादेव, परीक्षा घ्यायला आले तो विष्णू हाच खरा आहे का? आणि म्हणून त्या ठिकाणी मग तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले। आणि याच ठिकाणी आपण द्वितीय दिवसाला त्या ठिकाणी थांबणार आहोत। उद्या बरोबर 7:30 त्या ठिकाणी आपली कथा सुरुवात होईल। आता आरती जे यजमान असतील यांनी समोर यायचं। हेच भाव मध्ये गा देवा, I'm gonna make it।
सर्वांनी अर्थ करत उभं राहायचं. मंगलम भगवान विष्णु, मंगलम अंतरी का
जय श्री कृष्ण बोलो।